माझे नाव पार्वती वाडू, मी राहणार आमगाव ठाकरपाडा. मला लहानपणापासूनच शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु घरची बिकट परिस्थिती असल्यामुळे मला पुढचं शिक्षण घेता आलं नाही. माझे शिक्षण 12वी पर्यंत झाले. कमी शिकल्यामुळे मला चांगली नोकरी मिळाली नाही, त्यामुळे मी माझ्या आई बाबांची इच्छा पूर्ण करू शकत नव्हते. याच परिस्थितीमध्ये माझ्या जीवनात टीमा इंडिया कंपनीने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या बरोबरीने चालू केलेले CSR व्यावसायिक प्रशिक्षण संस्था आशेचा किरण बनून आली. मी या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्याचे ठरवले. मला असे समजले की या प्रशिक्षण संस्थेमध्ये मोफत रोजगार कारक व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते, त्यामुळे मी या प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्याचे ठरवले. या ट्रेनिंग दरम्यान मी इथे पाहिले की माझ्यासारखे अनेक गरजू व बेरोजगार मुलं मुली इथे विविध व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत. सगळ्यांबरोबर शिकताना मला माझ्या स्वतःचा वैयक्तिक विकासही करता आला. मी इथे मन लावून प्रशिक्षण घेतले व मला नेहमीच कंपनी मॅनेजमेंट व CSR डिपार्टमेंटकडून प्रोत्साहन मिळाले. एवढेच नाही तर मला इथे ट्रेनिंग नंतर ज्युनियर CNC मशीन ऑपरेटर म्हणून नोकरीही मिळाली. माझ्यासारख्या मुलामुलींनी इथे प्रशिक्षण घेऊन अनेक रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. मी शिकलेल्या या कौशल्यामुळे मला एक आनंदी आणि सुरक्षित भविष्याची खात्री आहे. हा आत्मविश्वास मला दिल्याबद्दल मी टीमा इंडिया आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आभारी आहे. मला सर्व तरुणांना हा संदेश द्यायचा आहे की जरी आपल्याकडे शैक्षणिक पात्रता नसली, तरीही व्यावसायिक कौशल्याद्वारे आपण आपले जीवन सुरक्षित आणि उज्ज्वल करू शकतो.